पुढचा बॉल सतीश भैरेच्या बॅट मधून बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. पंचांचा इशारा, दोन धावा. लाइट्स ऑन, मैदानामधील विद्युत प्रकाश झोताला देखील सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल देखील आखूट टप्प्याचा पाहायला मिळाला. हा देखील बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव पंचांनी घोषित केली आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतो. हा देखील बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. यावेळेला आता मात्र बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईल. वाईड बॉल. एकदम स्ट्रिक्ट डिसिजन दिला जातोय अंपायरच्या माध्यमातून. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि स्ट्रिक्ट डिसिजन देखील दिले जात आहेत पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल अक्षय शेडगेचा समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मकरंद मालप दोन हाताने झेल पकडलाय, दोन हाताने झेल पकडलाय. एका हातामध्ये झेल पकडा, 500 रुपये रोख रकमेचा पारितोषिक जिंका. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसले त्यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. दोन हातामध्ये त्यांनी झेल पकडला आणि बाजूला देखील बघतायत झेल पकडल्यानंतर कॅमेरे तैनात आहेत. प्रत्येक क्षण कॅमेरेमध्ये टिपला जातोय. ह्या वेळेला चांगला बॉल, ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळाला. यष्टी रक्षक यश पवारच्या हातामध्ये बॉल चाललाय. ऍक्शन रिप्ले पहा. चांगला बॉल सिद्धीने हाताळलाय. फलंदाज बीट. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अमन वाटेने धावतील तोपर्यंत दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने कॅच पकडली आणि विकेट आली आहे. फलंदाज सतीश भैरे आउट. डीजे या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन सत्यवान क्रीडा मंडळाचे पदाधिकारी माननीय श्री मिलिंद चव्हाण साहेब, नंदकिशोर दळवी साहेब, स्वप्नील बोबसकर, अभिषेक तयेकर आणि प्रशांत पवार आणि सर्व सहकारी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा.
लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. यश पवार षटक क्रमांक 3, 12 धावा धाव फलकावरती झालेत 6 सरासरीने. यश पवारचा पुढचा बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे दुर्वांग त्या ठिकाणी, तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. श्लोक जाधव आलेत नवीन बॅटर. हर्षल घाडीगावकर खेळत आहेत 3 धावांवरती. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 13 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1 गडी आतापर्यंत टीम लालबाग लेजेंड या संघाने गमावलाय. यावेळेला श्लोक जाधवच्या बॅट मधून पिक केलाय, बॉल ला पाठवलाय, पुल होतोय सक्सेसफुल. बॉल चाललाय मैदानात. साहेब आपणास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती विराज बनवा. विजय प्रकाश मित्रमंडळाचे माननीय श्री गुरुनाथ ढोलम साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती विराज मानवा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण पाहतोय हे सर्व मान्यवर. यावेळेला चांगला बॉल आहे, यावेळेला चांगला बॉल आहे. यश पवारचा हा बॉल अगदी नाकाच्या समोरून घासून गेला. यष्टीरक्षक सिद्धी शेडगेने प्रयत्न केलाय बॉल अडवण्याचा. आणि आमचे मार्गदर्शक व्यावसायिक नाटकातील विद्युत रोषणाई ज्यांच्या माध्यमातून केली जाते संपूर्ण मुंबईभर, ते आमचे मार्गदर्शक माननीय श्री संतोष नार्वेकर साहेब देखील या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान झालेत. आपलं देखील लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुढचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल पकडेल का? झेल सुटलाय ओम वाटाने. आजच्या सकाळीच आपण पाहिलं तर 2 झेल त्याने पकडले, चांगला प्रयत्न झाला. बॉल पाठीमागे होता थोडासा, त्याने प्रयत्न चांगला केला ओमने. या प्रयत्नांना दाद देणं गरजेचं आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो अक्षरशः पाठीमागे ते गेले. यश पवार एक्सप्रेशन पहा, नाराज आहे, डोक्यावरती हात गेलेत. की किवी ही मोटरसायकल या स्पर्धेचे को स्पॉन्सर आहेत श्री सागर जोशी. हे प्रेक्षक, ही गर्दी तुडुंब गर्दी आहे मैदानामध्ये. कलसपासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. पुढचा बॉल हवेमध्ये, आत्ता चान्स आहे, आत्ता खेळील का ओम कॅच, पकडेल का झेल? बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 1.55 माध्यमातून घोषित केली जाते या एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोचते धाव फलकावरती, टीमची 17.
पुढचा बॉल, यश पवारचा पुढचा बॉल, यावेळेला मोठा फटका, श्लोक जाधवच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, एकच धाव. एवढ्या लांब बॉल गेला, प्रेक्षक देखील म्हणत असेल एवढ्या लांब बॉल गेला आणि एकच धाव मिळाले, कारण मैदानाचं स्वरूप वेगळं आहे. आणि आता मात्र एक पारितोषिक आलंय, जो गोलंदाज हर्षल गाडीगावकरची विकेट पटकावेल त्याच्यासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिले जाईल वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून. आणि आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री राज लोणारी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. आमच्या मंडळाचे सभासद लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारी सदस्य माननीय श्री संदेश परब साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री राज लोणारी साहेबांचा यथोचित सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावरती. हे सर्व मान्यवर लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली. तुमचं हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. हे सर्व मान्यवर खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील दिल्यात. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, अंतिम क्षणाकडे आपण वाटचाल करतोय. आणि या ठिकाणी व्यासपीठावरती आणखीन एक सन्मान केला जाईल. सत्यवान क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. माननीय श्री संदेश परब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा देखील सत्कार केला जाईल. जातोय मॅचच्या दिशेने. यावेळेला चांगला बॉल, दुर्वांक बागवेचा पहिला बॉल चांगल्या रीतीने त्याने हाताळला, एक डावखुरा गोलंदाज आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, पिचिंग झाल्यानंतर वळण घेतलं बॉलने आणि एस टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. पहिलाच बॉल निर्धाव, 18 धावा 3.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढचा बॉल रडार मध्ये बॉल आहे, बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. 1 धाव 5 माध्यमातून घोषित केली जाईल एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोचते धाव फलकावरती टीमची 19. हर्षल गाडीगावकरची विकेट जो गोलंदाज पटकावेल त्याच्यासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून दिलं जाईल. महत्वपूर्ण विकेट पटकवायची आहे, 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मयूर पवार जातात बॉलवर, अमन वाटाण्याने बॉलला अडवले तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या पुढे सरकले, रन झाले धाव फलकावरती टीमच्या 20.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. हर्षल गाडीगावकर वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय, श्लोक जाधव वैयक्तिक 5 धावांवरती तो खेळतोय. षटक क्रमांक 4 खेळ, दुर्वांक बागवे. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, श्लोक जाधवच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, श्लोक जाधव मिळतील नावा 4 येतोय श्लोकच्या बॅट मधून चौकार. केला बॉलला श्लोक जाधवने, पाठवलं बॉलला मैदानाच्या बाहेर.
चार धावांसाठी चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा पिक केलाय, पुन्हा एकदा पाठवलाय त्याच दिशेने. तीच बॅट, तेच नाव श्लोक जाधव. बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅटर श्लोकच्या बॅट मधून. मॅच ऑन. व्हॉट अ शॉट. लगातार दर्जेदार रिमार्कदार पहा ऍक्शन रिप्ले. तोशिक दिलं जाईल वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून. तीच बॅट, तोच बॉल, तोच खेळाडू, तीच दिशा. बॉलचा लसीमारेशीच्या पलीकडे चार धावांसाठी. रन झाले धावफलकावरती 28. 3.5 चेंडूंचा खेळ संपलाय. श्लोक जाधवची बॅट बोलली आहे. अजून एक चौकार जर त्याने ठोकला तर 1001 रुपये रोख रकमेचा पारितोषिक दिलं जाईल वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल आता मात्र डॉट आलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. आता मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक. श्लोक जाधव त्याच्या बॅट मधून 2 चौकार आले. तो खेळतोय वैयक्तिक 13 धावांवर, त्याला साथ देतो हर्षल गाडीगावकर. तो खेळतोय 5 धावांवरती. शेवटचे 6 बॉल कोण हाताळणार? नवजवन सेवा मंडळाचे पदाधिकारी माननीय श्री यशवंत खाडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल यशवंत साहेब, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नवजवन सेवा मंडळाचे पदाधिकारी माननीय श्री यशवंत खाडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल साहेब, आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. नवजवन सेवा सत्यवन सेवा मंडळ धन्यवाद. आपण सदिच्छा भेट दिली आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. सत्यवन क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या या लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच प्रेम, असंच सहकार्याने मी आमच्या सोबत राहू. पुढचा बॉल मकरंद मालप षटक क्रमांक 5 हातात असताना 28 झाल्या धावफलकावर. पहिला बॉल खेळत असताना बॉल हवेमध्ये. यश पवार बॉलच्या खाली झेल पकडला, विकेट आली आहे. 1001 रुपये रोख रकमेचा पारितोषिक वंशिका प्रॉपर्टीज मकरंद मालपला दिला जाईल हे पारितोषिक. विकेट चौथे पतन डीजे. आहे आपण स्टँड मध्ये बसा प्लीज. महत्वपूर्ण लढत आहे मैदानाच्या आतमध्ये चालू. नवीन फलंदाज मयुरेश राणे. शेवटचे 5 बॉल शिल्लक. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आली आहे. मकरंद मालप निर्णायक षटक. 28 वरती 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूर पवार. चांगला प्रयत्न त्यांनी केला आणि तोपर्यंत 1 धाव घेतली आहे.
रन झाले धावफलकावरती टीमच्या 29. शेवटचे 4 बॉल शिल्लक. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. चांगला प्रयत्न केला मयूर पवारने, सूर मारला बॉलवरती, बॉलला अडवू शकले नाही. तोपर्यंत अमन वाटाण्याने चांगलं बॅकअप दिलं, त्याने बॉलला त्या ठिकाणी अडवलं आणि चेंडूची फेक केली. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. 29 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. मयूर पवार यांनी झेल पकडलं तर सत्यवान क्रीडा मंडळ यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल मयूर पवार याच्यासाठी. समोर व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. श्लोक जाधवचा हा दिवस आहे, आजची रात्र तो गाजवतोय. पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल आहे. पंचनकडे अपील. आता मात्र पंचनचा इशारा, वाईड बॉल. पंचनकडे रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू घेतलाय यश पवारने. विजय प्रकाश सेवा मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये विजय प्रकाश सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. विकास पाटील यांच्याकडून हा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना देखील या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण पाहतोय, सन्मानित करतोय. हे सर्व पदाधिकारी, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील दिल्या आहेत. आता मात्र त्यांचा इशारा आलाय, हा वाईड बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. टीम एस ए फाउंडेशन रिव्ह्यू लॉस्ट आहे तुमचा. सहस्रबुद्धे, परफेक्ट डिसिजन, योग्य डिसिजन. वक्रांचा पुढचा बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न ओम करत असताना बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. रन एकच मिळेल. रन झाले धावफलकावरती 35-35. शेवटचे 2 बॉल आता मात्र शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल. 35 धावा धावफलकावरती 35. शेवटचे 2 बॉल 35 धावा. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. पंचनचा इशारा, वाईट बॉल आहे, तो राहील देखील. रिव्ह्यू ऑलरेडी गमावला टीम एस ए फाउंडेशन या संघाने. 36 धावा धावफलकावरती झाल्यात. श्लोक जाधव 3 चौकार त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत आलेत. तो खेळतो वैयक्तिक 10 मध्ये 18 धावांवर. चांगली बॅटिंग केली आहे श्लोक जाधवने. 180 स्ट्राईक रेट. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. मयूर पवार थ्रो करत असताना थ्रो त्यांनी देखील केलाय आणि विकेट आली आहे. कोणता फलंदाज बाद आहे. पुन्हा एकदा बॉल मैदानात आलाय. मैदानामध्ये बॉल आलाय. धावून आहे. धावून धावा पूर्ण कराव्या लागतील आपण याची लोल घ्यायची आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहील. फलंदाज बाद.
अमन वाटाणे यांनी थ्रो केला होता. अली दुसरी धाव घेत असताना मात्र मयुरेश राणे माघारी परतलेत. राज्य शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका LCD 2024 ही स्पर्धा 14 पर्व या स्पर्धेचं अंतिम दिवस या स्पर्धेचा अंतिम क्षणाकडे आपण वाटचाल करतोय. सर्व क्रिकेटचे चाहते खेळाडूंना विनंती आहे कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचा आली आहे खेळाडूला विनंती असेल टीम लालबाग लेजेंड. खेळाडूंना विनंती आहे थोडं आपण देखील सहकार्य करा. पंचांना विनंती असेल निर्णय काय आहे. पंच मॅच ऑफिशियल्स विनंती असेल आपण आपला निर्णय कळवा. एकच धाव आणि एक गडी बाद आहे तो म्हणजे मयुरेश राणे आणि लालबाग लेजंड संघ विनंती आपण डगआउट मध्ये बसा. मयुरेश राणे आउट असतील. एक धाव पंचांनी घोषित देखील केली आहे. एक धाव धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना मात्र फलंदाज मयुरेश राणे बाद झालेत.
मॅच ऑफिशियल जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील. एक धाव पंचांनी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी दिली गेली आणि दुसरी धाव घेत असताना मात्र मयुरेश राणे बाद झालेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. हर्षल गाडीगावकर विलंते थोडं अपाल देखील सहकार्य करा. लालबाग लेजंड संघ पंचाली जो निर्णय दिलाय तो अंतिम असेल. बॉल पुन्हा मैदानामध्ये आला होता. पंचांनी निर्णय दिला तो अंतिम असेल. अपड्याची लोल घ्यायची आहे. विनंती आहे टीम लालबाग लेजंड, थँक्यू सो मच, धन्यवाद. आली विनंती असेल की बाईक जवळ जे खेळाडू आणि प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. मनीष पवार स्टँडमध्ये जे खेळाडू बसले आहेत त्यांना देखील विनंती आहे थोडं आपण देखील मागे व्हा. आणि राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या फ्लेक्स जवळ जे खेळाडू आणि प्रेक्षक उभे आहेत त्यांना देखील विनंती करतोय आपण थोडं मागे व्हा. अटीतटीची लढत आहे, तुम्ही देखील सहकार्य करा. प्रेक्षकांना देखील विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुशांत कड्डे. शेवटचा बॉल शिल्लक 37 धावफलकावरती झालेत. मकरंद मालप हे शेवटचं षटक शेवटचा बॉल हाताळत असताना 9 धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल मकरंद मालपचा चांगल्या रीतीने हाताळला हा बॉल. शेवटचा बॉल आता मात्र पंचांचा इशारा रिव्ह्यू घेतले पंचांनी. खेळाडूंनी आपण पाहतोय टीम लालबाग लेजेंड संघाने रिव्ह्यू देखील घेतलाय. श्री संकेत निवगुणे यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. इट्स फेअर डिलिव्हरी निर्णय देखील आलाय म्हणजे षटक्रमांक 5 खेळ देखील संपलाय. रन झाले धावफलकावरती 37 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असेल. टीम एस ए फाउंडेशन धन्यवाद. आमच्या विनंतीस मान देऊन माननीय श्री संकेत निवगुणे हे देखील उपस्थित आहेत. विनंती असेल संकेत सर आपण देखील व्यासपीठावरती बिराज बनवा. आपलं सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये.
तर विनंती असेल प्रसाद आंबेकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. नवजवान सेवा मंडळाचे पदाधिकारी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. हे सर्व मान्यवर या आमच्या आयोजन समितीला आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. तुमचं सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. नवजीवन सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. विनंती असेल प्रसाद आंबेकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल नवजीवन सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा. हे सर्व पदाधिकारी आपण पाहतोय, ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना देखील सन्मानचिन्ह दिलं जात आहेत. विशेष सहकार्य लाभलंय नवजवान सेवा मंडळाचं या स्पर्धेनिमित्त. थँक्यू सो मच नवजवान सेवा मंडळ. असंच प्रेम असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहो. आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय माननीय श्री संकेत निवगुणे यांचा देखील स्वागत झालेलं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत या लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. मयूर पवार यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक असेल. सेकंड इनिंगमध्ये सत्यवान क्रीडा मंडळ यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. मयूर पवार यांच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. चला विनंती आहे टीम एस ए फाउंडेशन 30 बॉल जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. सिद्धी शेडगे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय यश पवार हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीमती शिल्पाताई मटकर सचिव शिवडी विधानसभा भारतीय जनता पार्टी यांचं देखील आगमन झालेलं या स्पर्धेनिमित्त. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये ताई आपलं सहर्ष स्वागत. सिद्धी शेडगेची विकेट जो गोलंदाज पटकावेल त्याच्यासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केले वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून. श्रीमती शिल्पाताई मटकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सचिव शिव विधानसभा भारतीय जनता पार्टी आपलं देखील सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. जातोय मॅचच्या दिशेने 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 ची गरज आहे. पहिलं षटक पहिला बॉल मयुरेश राणे पहिलं षटक हातात असताना स्ट्रायकिंग इनला आहेत. यश पवार त्याला साथ देतोय. सिद्धी शेडगेची विकेट जो गोलंदाज पटकावेल त्याच्यासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळला मयुरेश राणेने. पहिला बॉल बीट होतात फलंदाज यश पवार. पहिला बॉल आलाय निर्धाव
श्रीमती नेत्रा जाधव आणि श्रीमती शिल्पाताई मटकर, सचिव शिवडी विधानसभा भारतीय जनता पार्टी, लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये ताई आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. पुढचा बॉल मयुरेश रैनेचा, क्या बात है, चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅचमध्ये. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय, फिंगर रोल केले त्याने, वळवलंय बॉलला, वळण दिले, फिरकी दिले आणि थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. पुढचा बॉल निर्धाव, लगातार दोन बॉल निर्धाव हाताळलेत. आपण पाहतोय व्यासपीठावरती श्रीमती शिल्पाताई मटकर, सचिव शिवडी विधानसभा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय श्रीमती नेत्रा जाधव, ताईंचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये ताई आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल देखील, तोच बॉल, तोच चेंडू आणि तोच गोलंदाज, नाव आहे मयुरेश राणे. क्या बात है, प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. मॅचचं समीकरण 27 मध्ये आता करायचे आहेत 38. ची गरज महत्वपूर्ण आणि मेडन षटक जर मयुरेश राणेने हाताळलं तर 5001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका प्रॉपर्टीज. प्रत्येकाला बक्षीस आहे, खेळाडूंना बक्षीस आहे, प्रेक्षकांना बक्षीस आहे, ते पण रोख रकमेचं आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती हे सर्व मान्यवर. पुढचा बॉल, बॅटची कडा घेऊन चालला बॉल व्यासपीठाच्या दिशेने, एकच जाव मिळेल. चांगला बॉल हाताळला मयुरेश राणेने. व्यासपीठावरती आपण पाहतोय श्रीमती शिल्पाताई मटकर, सचिव शिवडी विधानसभा भारतीय जनता पार्टी, त्यांच्या समवेत आपण पाहतोय श्रीमती नेत्राताई जाधव. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. यश पवार, फलंदाजी त्याला करायची आहे 26 मध्ये आता 37 गरज. सर्वेश कारेकर आपण पाहतोय, शॉर्ट कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय सतीश भैरेला, लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत मयुरेश राणे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा फिंगर रोल, हाई बॉल डॉट आहे. मयुरेश राणे प्रभावित केले त्याने, यश पवारला आपल्या जाळ्यामध्ये अडकवले. पहा, फक्त फिंगर रोल केले जातात बॉलवरती, वळण देण्याचं काम केलं जातंय मयुरेश राणेच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ संपलाय, एकच धाव धाव फलकावरती झाली आहे. 25 मध्ये आता 37 गरज. महत्वपूर्ण षटक मयुरेश राणेचं या मॅच मध्ये. स्टेट अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे मात्र घुसून खेळले बॉल हवेमध्ये, थांबवलंय हर्षल गाडीगावकर, बॉलच्या खाली जेल पकडलाय, संपुष्टात आलाय यश पवारचा खेळ, विकेटचा होतंय पतन, या जातोय रिटर्न. व्हॉट अ कॅच, पहिलं षटक गाजवलं मयुरेश राणेने एक धाव कर. पाहतोय समालोचन कक्षामध्ये शैलेश येडगे, श्रीमंत समर्थ या संघाचे संघ मालक. फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. LCD लालबाग क्रिकेट धमाका, खूप साऱ्या शुभेच्छा टीम सपोर्टर, टीम श्रीमंत समर्थ या संघाचे. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिद्धीचा, बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात, पंचांचा इशारा, एकच धाव. आणि 5 ते 6 वर्षानंतर मात्र श्रीमंत समर्थ या लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय.
शैलेश शेडगे संघ मालक. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात सिद्धी शेडगे. त्याची विकेट जो पटकावणार त्याच्यासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून दिलं जाईल. पहा ऍक्शन रिप्ले. बॅटची कडा घेऊन बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. सिद्धीकडे क्षमता आहे, त्याने ही स्पर्धा गाजवली, फलंदाजी त्याने केली आहे. आत्ता मात्र या मॅचमध्ये त्याला फलंदाजी करावी लागेल. 22 अवघ्या 35 गरज आहे. कोणत्याही क्षणी तो सामना पलटवू शकतो. ती ताकद सिद्धी शेडगेकडे आहे. त्यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 कुठल्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. श्लोक जाधवने पकडलाय झेल. संपुष्टात आलाय सिद्धी शेडगेचा खेळ. विकेटचा होतंय पतन. डीजे आई आपण पाहतोय व्यासपीठावरती. नेत्रा जाधव आज मात्र व्यासपीठावरती बसून आपल्या मुलाचा खेळ पाहत आहेत. आणि विनंती असेल निमिषा जाधव आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठाजवळ या. विनंती आहे निमिषा जाधव, आपण व्यासपीठाजवळ यायचंय. परितच आपण व्यासपीठाजवळ या. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. एकच धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 4. रोहन आंचेकर वॉर्निंग दिली जाईल पंचांच्या माध्यमातून. स्ट्रिक्ट ऍक्शन दिली, वॉर्निंग दिली आहे. आता मात्र स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये, त्यांनी बॉल अडवलाय. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण 19 आता करायचे 34. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 धावा धावफलकावरती, 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. पुढचा बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल. म्हणजे षटक क्रमांक 2 खेळ संपलाय आणि 2 धावा धावफलकावरती झालेत. 5 धावा धावफलकावरती झालेत. 2 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती मॅचचं समीकरण. शेवटची 18 आणि 18 जिंकण्यासाठी 33 गरज. अमन वाटाणे आणि रोहन आंचेकर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टीम एस ए फाउंडेशन या संघाकडून लालबाग क्रिकेट धमाका राजेशिवाज युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2024 14 पर्व या स्पर्धेचं श्रीमंत समर्थ हा संघ फायनलमध्ये दाखल झालाय.
बारा बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. मॅचचं समीकरण शेवटची 18 बॉल आणि 18 जिंकण्यासाठी 33 ची गरज. मयुरेश राणे पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये अवघी एकच धाव त्याने खर्च केली आहे. पहिलं षटक हाताळत असताना मयुरेश राणे महत्वपूर्ण षटक त्याने पहिल्या षटकामध्ये अवघी एकच धाव खर्च केली. आता मात्र अमन वाटाने या खेळाडूकडे लक्ष आहे. प्रेक्षकांचं टीम सपोर्टर्स टीम एस ए फाउंडेशन त्यांना देखील अपेक्षा असतील अमन वाटाने याच्याकडून. 18 33 ची गरज. 2 ते 3 मोठे प्रहार त्याच्या बॅटमधून येतील का अमन वाटाने. प्रयत्न करावे लागतील त्याला मात्र या मॅचमध्ये. चला स्पीडअप घ्या टीम लालबाग लेजेंड. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. पहिला बॉल फलंदाज अमन वाटाने बीट. डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण 17 आता 33 करायचे आहेत. एकूण आपण पाहिलं तर 7 बॉल मयुरेश राणेने आतापर्यंत हाताळले. त्यामधील 6 बॉल निर्धाव चेंडू हाताळलेत. एकच धाव त्याने खर्च केली आहे. एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. मयुरेश राणेची खासियत. पुढचा बॉल पुढे येऊन ठेवण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडून चूक होते आणि पुन्हा एकदा बॉल त्याने अडवलाय. हा देखील बॉल निर्धाव. 7वा बॉल निर्धाव टाकलाय मयुरेश राणेने. काय षटक हाताळतो. ऍक्शन रिप्ले फिंगर फक्त रोल केले जात आहेत. अजूनही अंदाज आलेला नाहीये फलंदाजांना. अशा पद्धतीने फटका खेळावा लागेल या गोलंदाजाला अमन वाटाने. पुढचा बॉल आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल निर्धाव आहे. मयुरेश राणे प्रभावित केले. 1.3 चेंडू त्याने हाताळलेत. एकच धाव खर्च केले. एक महत्वपूर्ण विकेट त्याने देखील पटकावली. पुढचा बॉल आता मात्र बॅकफूट वरती आले. सर्वेश कारेकर झेल पकडला. विकेटचा होते पतन. अमन वाटाने बॅक टू दी पॅवेलियन. सेलिब्रेशन सतीश भैरे. व्हॉट अ कॅच. चांगला झेल पकडला. बॉल त्याने आतापर्यंत हाताळले. एक धाव खर्च करून 2 महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवलेत. मकरंद मालक नवीन फलंदाज मकरंद मालक त्याला फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल मयुरेशचा. चांगला फटका मकरंदच्या बॅट मधून. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येईल. 4 धावा मकरंदच्या बॅट मधून चौकार. तीन गडी बाद झालेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र मकरंद बीट झालेत. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 29 ची गरज आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती केतोचित सन्मान केला जाईल. आमच्या मंडळाच्या सभासद निमिषा जाधव यांच्या शुभस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. श्रीमती शिल्पाताई मटकर यांचा सचिव शिवडी विधानसभा भारतीय जनता पक्ष त्यांचा या ठिकाणी येतोरीची सन्मान केला जाईल.
निमिषा जाधव यांच्या शुभस्त या ठिकाणी सत्कार होतोय. श्रीमती शिल्पा मटकर सचिव शिवडी विधानसभा भारतीय जनता पक्ष यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभलंय. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणखीन एक सत्कार या ठिकाणी केला जातोय. विनंती असेल निमिषा जाधव आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सत्कार होईल व्यासपीठावरती श्रीमती नेत्राताई जाधव यांचा. नेत्राताईंचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्यांनी देखील. हे सर्व मान्यवर क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मान्यवरांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आयोजन समितीला दिल्यात. आपण पाहतोय व्यासपीठावरती राज लोणारी आहेत त्यांच्या समवेत. आपण पाहतोय श्रीमती नेत्राताई जाधव, श्रीमती शिल्पाताई मटकर सचिव शिवडी विधानसभा भारतीय जनता पक्ष आणि हे सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये मॅचचं समीकरण 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 29 ची गरज. 12 मध्ये 29 करायचे आहेत. मयुरेश राणे महत्वपूर्ण निर्णायक षटक त्याने हाताळले, 2 षटक त्याने हाताळले, 10 अवघ्या खर्च केल्यात त्याने, 5 आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावलेत. षटक क्रमांक 4 हर्षल घाडीगावकर 12 मध्ये 29. हर्षल घाडीगावकर षटक क्रमांक 4 हातात असताना 12 मध्ये 29 ची गरज आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, झेल घेतील का क्षेत्ररक्षक? सोप्पा झेल पकडलाय, विकेट आली आहे, फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश जानवलकर शेठ शेठ मारा थेट समोर होऊन जाऊ दे. प्रेक्षकांना देखील आतुरता आहे. 11 मध्ये 29 ची गरज. गणेश जानवलकर फलंदाजीसाठी आलेत. 9 वरती आतापर्यंत 4 गडी बाद. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट झालेत. मॅचचं समीकरण 10 मध्ये आता 29 ची गरज. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल फलंदाज बीट झालेत. लगातार 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय निर्धाव आणि पहिल्या बॉलवरती विकेट महत्वपूर्ण. येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला घोषणकी क्षेत्रात, 1 धाव. मॅचचं समीकरण आता मात्र 8 मध्ये 28 ची गरज आहे. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. 8 बॉल आणि 28 ची गरज. हर्षल घाडीगावकर षटक क्रमांक 4 हातात असेल आपण पाहतोय. 4 बॉल त्याने अजूनपर्यंत हाताळलेत, 1 विकेट देखील आली आहे त्या षटकामध्ये. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषणकी क्षेत्रात, 1 धाव मिळेल. आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 11 धावा 7 मध्ये आता 27 ची गरज. 7 बॉल 27. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकफूट वरती येऊन, तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 12. मॅचचं समीकरण शेवटचे 6 बॉल आणि 26 धावांची गरज. 6 मध्ये आता 26 करायचे आहेत. चांगलं षटक हर्षल घाडीगावकरने हाताळलं. अवघ्या 2 धावा त्याने खर्च केला, 1 महत्वपूर्ण विकेट देखील त्याने या षटकामध्ये पटकावली.
म्हणून नक्की काय 6 मध्ये आता 26 ची गरज आहे. 6 बॉल हाताळण्यासाठी आपण सर्वेश कार्यकर्ला आमंत्रित केलं जाईल. शेवटचे 6 बॉल गणेश सानवलकर स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल 26 धावा. खूपच बॅकफूटवरती टीम एस ए फाउंडेशन. चांगला प्रयत्न सिद्धी शेडगे, महत्वपूर्ण विकेट आली त्याची आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय संपूर्ण संघ बॅकफूटवरती गेलाय. मकरंद मालप आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6 मध्ये 26 करायचे. सर्वेश कारेकर 6 बॉल 26 ची गरज. समोर आहे गणेश जानवलकर, त्याच्या बॅटमधून येतील का 26 धावा. पहिला बॉल सोडून दिलाय पंचांचा इशारा. राईट बॉल, मॅचचं समीकरण 6 मध्ये आता करायचे आहेत 25. 6 मध्ये 25 ची गरज आहे. श्लोक जाधवने एका बॅटिंग केली आहे पहिल्या इनिंग मध्ये, त्याच्या बॅट मधून धावा आल्या. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, नॉट आउट. मॅचचं समीकरण 5 बॉल आणि या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मॅचचं समीकरण बदलतंय, 5 मध्ये आता करायचे आहे 24. व्हाईट बॉलसाठी आता मात्र रिव्ह्यूची पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. विजय केनी द मॅन फ्रॉम ट्रॉम्बे त्याची पडताळणी करतायत. 14 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी आतापर्यंत तब्बूच्या आसऱ्याला जाऊन बसले. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे, 24 धावांची गरज. पडताळणी चालू आहे व्हाईट बॉलसाठी. पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज बीट झालेत. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलते, 4 मध्ये आता 24 करायचे आहेत. टीम कॅप्टन सारा 11 अक्षय शेडगे विनंती आहे आपण देखील समालोचन कक्षाजवळ या. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. यावेळेला चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा होता. डायरेक्ट थ्रो, श्लोक जाधव डायरेक्ट थ्रो करत होते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण 3 मध्ये आता करायच्या 23. 3 बॉल 23 धावांची गरज. 15 धावा धावफलकावरती. 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय पंचांकडे. व्हाईटची मागणी, हा मात्र बॉल डॉट. मॅचचं समीकरण 2 बॉल शिल्लक, 23 धावांची गरज. एकतर्फी मॅच. लालबाग लेजेंड. पुढचा बॉल पंचांचा इशारा. पंचांकडे आपण पाहतोय आणि रिव्ह्यू देखील घेतला गेलाय. त्याची पडताळणी केली जाईल रिव्ह्यूसाठी. लक्ष मोठे, 38 धावा करायचे आहेत. 15 धावा धावफलकावरती झालेत. गणेश जानवलकर आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. इट्स अ नो बॉल. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर पुढील बॉल असेल फ्री हिटचा. 2 मध्ये 21 ची गरज. 2 मध्ये 21 करायचे आहेत.
17 झालेत धावफलकावरती, 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. फ्री हिटचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, फलंदाज बीट, मॅचचं समीकरण, शेवटचे एक बॉल शिल्लक आणि 21 धावांची गरज आहे. टीम सारा इलेव्हन, अक्षय शेडगे नाणेफेकीसाठी या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, बॉल चालला घोषांकित क्षेत्रात, सामना जिंकलाय टीम लालबाग लेजेंड या संघाने. वेल प्लेड टीम लालबाग लेजेंड, हार्ड लक टीम एस ए फाउंडेशन. हर्षल गाठ हर्षल गाडीगावकर, विनंती आहे आपण मैदानामध्येच या, पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि त्यानंतर मात्र 10 मिनिटांचा ब्रेक असेल. श्री संकेत निवगुणे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. विनंती असेल संकेत साहेब, आपण देखील टॉस बॉक्समध्ये या. श्री संकेत निवगुणे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. श्री संकेत निवगुणे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. प्रथमतः नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. या पुढील सामना लालबाग लेजेंड विरुद्ध टीम सारा इलेव्हन या दोन बलाढ्य संघांमध्ये होईल. हार्ड लक टीम असे फाउंडेशन सचिन रायरे साहेबांचा संघ, चांगला खेळ त्यांनी केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सिद्धी शेडगेने का बॅटिंग केली आहे, वन साइड एकटा लढला तो आपल्या संघासाठी. मयूर पवार देखील आपण पाहिले तर टीम असे फाउंडेशनमध्ये. श्री संकेत निवगुणे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. हर्षल गाडीगावकर आणि अक्षय शेडगे विनंती आहे टॉस बॉक्समध्ये या.